नाशिक मध्ये शेतकरी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक होतीये. थोड्याच वेळामध्ये पालकमंत्री दादा भुसेंच्या सोबत ही बैठक असेल. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होणार आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 8वा दिवस आहे. आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघणार का हे पाहणं महत्वाचं असेल. आतापर्यंतच्या प्रशासनासोबतच्या 5 बैठका निष्फळ ठरलेल्या आहेत आणि आता ही जी बैठक होते त्या बैठकीमध्ये तरी किमान तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं आहे. आमचे प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत आहेत. महेश, आधीच्या 5 बैठका निष्फळ ठरल्यानंतर आता तरी किमान या महत्वाच्या बैठकीत तोडगा निघावा अशी अपेक्षा. केव्हा बैठक सुरू होतीये, कोण कोण उपस्थित असेल? अगदी खरं आहे तृप्ती. खरं तर थोड्याच वेळात पालकमंत्री यांच्या सोबत शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेण्यात येणार आहे. खरं तर गेल्या 8 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी माकप आणि किसान सभेतर्फे मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हे जे बिराड शेतकरी जे आहे ते बिराड घेऊन नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसलेले. आतापर्यंत या प्रशासनासोबत खरं तर शिष्टमंडळाच्या 5 बैठका झालेल्या आहे. मात्र या 5ही बैठका या निष्फळ ठरलेल्या आहे. मात्र आजच्या बैठकीत तोडगा निघतो का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. खरं तर मात्र हे आंदोलन जरी चालू असलं तरी दुसरीकडे मात्र या आंदोलनाची जी तीव्रता आहे ती आता वाढताना दिसून येते. आज देखील नाशिक मधील कळवण तालुक्यातील अनेक जे शेतकरी आहेत ते नाशिक मध्ये दाखल झालेले. जर प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही अद्यापही आंदोलन चालू ठेवू असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. त्याच्यामुळे आता या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी प्रशासन नेमकं काय तोडगा काढतं हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे. महेश, अधिवेशन सुरू असल्यापासून शेतकरी आंदोलनावरती ठाम होते आणि आजचा 8वा दिवस आहे आंदोलनाचा. नेमक्या काय अशा मागण्या आहेत ज्यांच्यावरती बैठक फिसकटतीये, एकमत होत नाही आहे? खरं तर यामध्ये विविध मागण्या खरं तर शेतकऱ्यांकडनं करण्यात आलेल्या आहेत. त्यातली प्रामुख्याने मागणी म्हणजे शेतीमालाला हमी भाव मिळावा ही पहिली मागणी आहे. कांद्याला जवळपास 2000 रुपयापर्यंतचा हमी भाव देण्यात यावा. वन जमिनी संदर्भातली एक मागणी आहे. व अनेक वर्षांपासून जे आदिवासी बांधव आहे जे शेतजमिनी गास्त आहे ती जी जमीन आहे ती त्यांच्या नावावर करण्यात यावी. त्याचप्रमाणे सक्तीची वीज वसुली आहे तिला कुठेतरी चाप बसावा आणि शेतकऱ्यांना वीज मोफत द्यावी अशा यासह विविध मागण्या खरं तर शेतकऱ्यांकडनं करण्यात आलेल्या आहेत. आता या मागण्यांसंदर्भात सरकार काय सकारात्मक चर्चा करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. खरं तर गेल्या वर्षी देखील मार्च मध्ये असा पायी लॉंग मार्च मोर्चा या शेतकऱ्यांनी काढलेला होता. मात्र त्यावेळेस त्यांना आश्वासन देण्यात आलेलं होतं. मात्र त्या आश्वासनाची पूर्ती ही सरकारने केलेली नव्हती. त्यामुळे आता आम्हाला आश्वासन नको, अंमलबजावणी हवी या मागणीवर खरं तर आंदोलक शेतकरी हे ठाम आहे. त्यामुळे आता आंदोलक शेतकरी आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत. महत्वाची बैठक, या बैठकी संदर्भातले अपडेट्स महेश तुझ्याकडून जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.